नमस्कार मित्रांनो, कदम इलेक्ट्रिकलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे M80 आपण बॅटरी कशी बसवू शकतो. तर ही माझी M80 टू व्हीलर आहे. हिच्यामध्ये मी काही बदल केलेत तर ते आता मी तुम्हाला दाखवतो. तर मी इथं काय केलं आहे की जो ह्या कॉईलपासून सप्लाय येणार होता त्याच्यामध्ये हा एक स्विच टाकला आहे. त्यानंतर हे डायरेक्ट वायर वायरिंगला कनेक्ट होते. त्यानंतर जे ह्याचं जे हे जे ग्राउंडसाठीचे टर्मिनल आहे ते मी वायरिंगमध्ये पण कनेक्ट केलं आहे. आणि बाहेर एक रेक्टिफायरसाठी निगेटिव्ह म्हणून पण टर्मिनल यूज केलं आहे. आणि हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह. मग ह्याच्यामध्ये मी काय केलं आहे त्याच्यासाठी मी एक रेक्टिफायर तयार केला आहे. जो हा नॉर्मल रेक्टिफायरच आहे. ह्याच्यामध्ये 4 डायोड यूज करून एक कपॅसिटर पण यूज केला आहे. त्याचे व्हॅल्यूज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ह्या जे हे जे दोन जे टर्मिनल आहेत हे आपण ह्याच्यामध्ये डायरेक्ट कनेक्ट करू शकतो. तर मी हे दोन्ही पण टर्मिनल कनेक्ट करून घेतले आहेत. मग ह्याच्यानंतर जे हे आहेत हे वायरिंगच्या सप्लायसाठी आहेत. जर ह्याला मी बॅटरी जर कनेक्ट करणार नसेल तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे. हे कपॅसिटर आणि डायोडच्या ह्याच्यावरती चालून जाते. जर आपल्याला जर बॅटरी जर कनेक्ट करायचीच असेल तर प्रश्न काय येतो की बॅटरी ठेवायची कुठे. मग ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे इथल्या साईडला एक स्पेस आहे थोडंफार इथं या बॉडीमध्ये इथं ह्या स्पेस आपण डायरेक्टली यूज करणार आहे. त्यासाठी काय करावं लागेल की ही बॉडी हे पूर्ण काढून घ्यावं लागेल. त्यानंतर ह्याची जी टाकी असते आतली ते पण काढावी लागेल. मग ते काढून डायरेक्टली आपण इथे बॅटरी सेट करून घेऊया. मग ठीक आहे, मग मी हिचं कवर आणि त्यांनी काढून घेतो. ए फ्यू मोमेंट्स लेटर तर मी आता हे पूर्ण ओपन करून घेतलं आहे. आपल्याला ही बॅटरी इथं बसवायची आहे इथं. आणि मी ही बॅटरी यूज करणार आहे त्यासाठी. ही 3.5 एम्पेअर मध्ये येते. याच्यासाठी बहुतेक साईडचं पॅनल काढावं लागेल. इथून बॅटरी जाणार नाही आहे. इथं जो खाली जो वॉल असतो तो बॅटरी घालताना त्याला थटतो म्हणून तो वॉल पूर्ण टॉकी काढायला लागली बाहेर. एकदम केअरफुली त्याचा टर्मिनल शॉर्ट न होऊन देता अशी आत घ्यायची. बॅटरी नेताना तेवढे लक्ष द्यायचं की कुठली वायर कट होतं का म्हणे तिथं. तर मी आता गाडीमध्ये मी बॅटरी लावून घेतली आहे. तर ह्याचे जे टर्मिनल आहेत मी बाहेर काढून घेतले आहेत.
हे जे टर्मिनल होते इथं ह्याला मी निगेटिव्ह बनवलं आणि हे पॉझिटिव्ह आहे. मग ह्याला वरती सेफ्टीसाठी मी वरने चिकट टेप लावून दिला आहे, इथं कनेक्टर आहेत ऑलरेडी. आता जे मेन कनेक्शन आहेत म्हणजे जे आपले रेक्टिफायर जे आउटपुट आहे ते आपण डायरेक्टली बॅटरीला कनेक्ट केलं आहे, आणि बॅटरीपासून आणि रेक्टिफायरपासून मिळणार सप्लाय हा वायरिंगसाठी देताना एक स्विच टाकून तो पुढं वायरिंगमध्ये कंटिन्यू केला आहे, वायरिंगमध्ये कंटिन्यू केला आहे. आणि ह्याचं जे निगेटिव्ह टर्मिनल आहे हे डायरेक्ट रेक्टिफायरच्या आउटपुटमधनं डायरेक्ट वायरिंगला दिले, आणि ह्याचं जे पॉझिटिव्ह आहे ते स्विचनंतर डायरेक्ट वायरिंगमध्ये गेलं आहे. मग ए सी सप्लायसाठी काय केलं आपण की ए सी सप्लायसाठी हे एक त्याचं जे पॉझिटिव्ह टर्मिनल वाइंडिंगचं हे मी एखादा ह्याच्या वाइंडिंगच्या ह्याला टर्मिनल कनेक्ट करतो. आणि हे निगेटिव्ह, तर मी आता हे आपलं वायरिंग कम्प्लीट झालंय. मग तर मी आता सप्लाय सुरू करून दाखवतो. ही आपली फ्रंट लाईटला मी काय केलं, मी अगोदर पण वापरत होतो, मग त्याच्यामध्ये मी LED टाकून घेतला आहे ऑलरेडी. आणि हे इंडिकेटर्स, हा हॉर्न, ए फ्यू मोमेंट्स लेटर. तर मित्रांनो, मी आता गाडी रोडवरती आणले, मग मी आता लाईट सुरू करतो. इकडे जो स्विच आहे तो मी सुरू केला, आता हिची लाईट ऑन करतो. ही झाली लाईट ऑन. हे बॅक साईडचं हे हा इंडिकेटर, हा साईडचा इंडिकेटर, आणि हा हॉर्न, हा हॉर्न. चला मग गाडी सुरू करतो मी. आणि तर हे तुम्ही बघू शकता की गाडीला काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि व्यवस्थित एकदम लाईट पण व्यवस्थित लागले. बॅक साईडला जो लाईट असतो तो पण लागला आहे. बघू शकता ब्रेक लागल्यानंतर डिम फुल डिम फुल डिम फुल होते. मग एकदम अदर टू व्हीलर गाड्यांच्या मतलब बॅटरी कनेक्ट असताना जो उजेड आणि हॉर्न किंवा लाईट बॅकअप मिळतो तेवढाच लाईट बॅकअप वगैरे सगळं मिळणार आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. मी आता गाडी थांबवतो कुठेतरी. थांबवलं मी तर ठीक आहे. मग लाईटचं टेस्टिंग पण झालेलं आहे, मी थांबतो. ओके, थँक्यू. माझ्या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.